आजचं प्रयोजन काय होतं आणि आव्हान कसं करणार तुम्ही लोकांना? मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं जाणून बुजून लटकट ठेवला, सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करू म्हणले केले नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. आधार मिळाल्याच्या नंतर कायदा पारित करू असं सांगितलेलं असतानाही तोही केला नाही. मग मराठा समाजाची वारंवार फसवणूक, केसेस खोटे गुन्हे दाखल केलेत महाराष्ट्रभर आमच्यावरती, ते वापस घेऊ घेतले नाहीत, जास्तीचे सुरू केले आणि आता आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा गुन्हे दाखल, महिलांवरती गुन्हे दाखल. मग जर अन्याय आता बंद करायचं असेल तर आम्हाला पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आणि आमच्या लेकरांना गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळवून द्यायचं असलं तर पुन्हा एक दिवस मराठा समाजालाच माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे, एक दिवस जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी द्या. घराघरातले, महाराष्ट्रभरातले, कानाकोपऱ्यातले, शहरापासून गावखेड्यातले सगळे मराठे करोडच्या संख्येनं बाहेर पडा. 8 जून 2024 रोजी आपण नारायणगड तालुका जिल्हा बीड इथं सभा घेतो. इथं 1700 एकर जमीन वरती आणि 900 एकरमध्ये आपण हे 6 करोड मराठ्यांची सभा घेतो आहे. बाजूला पार्किंगसाठी इथं जवळपास 3000 हेक्टर जमीन आहे बाजूनं, चारही बाजूनं, म्हणजे इथं जवळपास 25 ते 30 गावं त्यामध्ये येतात जवळपास, आणि सगळी इथं व्यवस्था आहे. आणि महाराष्ट्राला येण्यासाठी इथं 400 किलोमीटर सगळ्या जिल्ह्यातून भरते, हे मध्यभागी केंद्र होतं बीडचं. म्हणून या ठिकाणी ही सभा आपण आयोजित करतो आहे आणि या सभेला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्यासह नोकरदार वर्गाने सुद्धा, व्यावसायिक वर्गाने सुद्धा, सगळ्यांनं एक दिवस काम बंद ठेवून, आपलं नोकरी बंद ठेवून, रजा देऊन सगळ्यांनी एकत्र यायचं. शेतकरी मराठ्यांपासून सगळे न्याय घेतल्याशिवाय आता हटायचा नाही. सध्या काय की निवडणुकीचं वार आहे, ते आता सांगणार आहेत गोरगरीब मराठ्यांना, आम्ही तुमचा विकास केला, आमकं केलं, तमकं केलं, आम्हाला करा. आपण डोक्यात एकच ठेवायचं, आपले मुलं आणि त्यांचा विकास, त्यांना आरक्षण देऊन ते कसे मोठे नाही ठेवायचे. त्यांनी केलेला विकास ऐकून घ्यायचा नाही आप, त्यांनी का उपकार नाही केला की विकास केला तर त्याला पिढ्यांना पार मतदान केलं आहे मराठ्यांनी, तेव्हा त्यांनी तो केला. आणि तो केला तर उपकार नाही देऊ, तो सुधारला त्याच्यातून पैसे काढले त्यांनी, म्हणजे इतका मोठा झाला कसा देव एका दिवसात. तो 20 वर्षापूर्वी काय होता, मोटरसायकल नव्हती, आज त्यातला पैसे मोजता येत नाहीत. हे की विकासाच्या नावाखाली खाल्लेलेच पैसे त्याच्या पोराचा, त्याचा झाला विकास, आमच्या पोरांचं झालं वाटोळं इथं. म्हणून आपल्याला ही सभा यशस्वी करायची, ही झाल्यातच जमा आहे. मराठे एकही घरी राहणार नाहीत, माझा आजच शब्द आहे तुम्हाला, एकही राज्यातला मराठा घरी राहणार नाही. मग मुंबई शहरापासून, उपमहानगरापासून, पुण्यापासून, नागपूरपासून, मोठमोठ्याला जेवढ्या शिट्या आहेत, एकही मराठा घरी राहतो. उद्या सकाळपासूनच मराठे तयार लागले, फक्त रक्तात मराठ्यांनी आरक्षण ठेवा, राजकारण ठेवू नका. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिलेले नाहीत एकसुद्धा राज्यात, कोणाला दिलेलं नाही. कोणी जर खोटं बोलत असलं आम्हाला अंधारातून सांगितलं तर त्याला तर लई लवकर पाडा, त्याला तर सगळ्यात अगोदर पाडा खोटं बोलत असला तर. कोणी खोटंही वापरू नका, आंदोलनाचा उपयोग बी करून घेऊ नका, जातीचं वाटोळं करू नका. जर सरकारने नाही दिलं तर पुढे विधानसभेला बघू, त्यांना तयारी लागू. काही दिवसापूर्वी पंकज मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या संदर्भामध्ये मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या, त्यांना गावापासून जाण्यापासून रोखलं. त्यानंतर पंकज मुंडे यांनी व्यक्त केलेली भावना अशी होती की ते मनोज जरंगे पाटील यांच्या आरक्षणातले लोक नाही आहेत, त्यामध्ये राजकीय लोक होते. नाही नाही, ते म्हणलेत नाही म्हणलेत, त्याच्यापेक्षा असं नसन म्हणण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यावर बोलणारा मी नाही. परंतु आपल्याला जे माणसांनी विरोध नाही करत ना, विनाकारण करू नका. पोरांनी जो करतो ना, मी त्याच्या दारात येतो, तो कोण असेल त्याला विनाकारण नाही करायचं. कुठंच इथंच नाही म्हणत मी, कुठंच राज्यात काय गरजच नाही ना. समजा विरोध केला तर त्यावेळेस ठीक आहे, परंतु मराठ्यांच्या पोरांनी संयम धरा. पण ते आता तेच आहेत, त्यांचं जुनं काही आहे का, मराठ्याचं नावाखाली तेच पाठी देत, हे काय माहीत आता आतून. पण आमचं तर आव्हान पहिल्यापासून यायचे, उग्र आंदोलन करायचं नाही, जाळपोळ करायची नाही, कोणाला काही अडवायची गरज नाही आहे, कारण आपण ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस आपण करूनच दाखवतो. पाटील, 92 जागावरती मराठा समाजाचं प्रभुत्व आहे, प्रभाव आहे तुम्ही सांगतात. बाकीची जर 60-70 जागा इतर समाजाचे आले तर 160 जागा आमचे पूर्ण होतील. म्हणजे याचा अर्थ काय काढायचा, प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन हे आकडा तुम्ही जुळवाजवळ करताय का? कशी रणनीती असणार आहे सगळी विधान? नाही नाही, रणनीती दादा मी बिले पक्का झालो आहे. मला मी मागे सांगितलं होतं, आता जसं मला आंदोलन हलक्यात घेतलं होतं ना, तसंच त्यांनी मला आता राजकारणासुद्धा हलक्यात घ्यायचं. मी माझं एकच स्वप्न आहे, आमचं आरक्षण द्या, माझा राजकारण मार्ग नाही. जर तुम्ही मला त्याला फड्यात पडत तुमची फजिती होईल 100%. आम्ही सगळेच एकत्र ना, धनगर बांधव, वंजारी बांधव, दलित बांधव, आम्ही 12 बलुतेदार, मुस्लिम बांधव सगळे एकत्र येणार आहे एका दणक्यात. आणि मग यांचं खाल्लं काय राहिलं, यांना त्याच्या चुलत्याचं घेतो का मतदान, एकट्याचं पडतो मग.
बीडच्या निवडणुकीला जातीय किनार असते, यावर्षी ती पाहायला मिळते. पण अनेक राजकीय नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या पाठिंब्यासंदर्भामध्ये कधी उघड चर्चा करतात, कधी गुपचूप चर्चा करतात. या संदर्भात आपण कधी भूमिका व्यक्त करणार आहात की तो संदेश तुम्ही दिलेला? राज्यात एकही उमेदवार आम्ही उभा केलेला नाही, एक सुद्धा, आणि करणारही नाही, कोणाचा प्रचारही करणार नाही. मराठ्यांना एवढंच सांगितलेलं आहे आम्ही, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. या पक्षाला करा त्या पक्षाला करा, मी म्हणणार मी नाही, उमेदवाराला करा म्हणणार पण नाही. जे सगळे स्वैराच्या बाजूने उभा राहतील त्यांना करा, किंवा तुम्हाला ज्याला पाडाय त्याला पाडा, मोकळी घे तुम्हाला. पण पुढं मात्र आम्ही सगळं हातात घेणार आहे, जर अंमलबजावणी नाही दिली तर. धन्यवाद.